आपले मनपूर्वक स्वागत करते। शंखनाद प्रस्तुत लेडीज विंग या कार्यक्रमात तुमचे मनपूर्वक स्वागत करते। आज आपल्या स्टुडिओ मध्ये कोण उपस्थित आहे याची उत्सुकता मला माहिती आहे, तुम्हाला लागलेलीच आहे। तर आपण त्यांचं इंट्रोडक्शन करूया आणि त्यांच्याशी छानपैकी गप्पा मारूया। नमस्कार पल्लवी जी, आज आपल्या सोबत पल्लवी देशमुख या उपस्थित आहे। आपण चर्चेला सुरुवात करूया, गप्पाच मारू आपण। म्हणजे आपली सुरुवात कुठनं झाली, सर्वप्रथम आपलं म्हणजे डेझिग्नेशन काय आहे किंवा आतापर्यंतचा प्रवास आणि येणारा प्रवास हा कशा पद्धतीने राहणार आहे तुमचा, या सर्वांबद्दल आपण आज गप्पा मारणार आहे। मी नुकतंच ऐकलं की तुम्हाला एक अवॉर्ड सुद्धा मिळालेला आहे, तर आपण त्याच्याबद्दल पहिले सुरुवात करूया। मला माझा ऍक्च्युली पल्लवी टेस्ट अफेअर केक्स अँड कुकिंग क्लासेस म्हणून एक क्लासेस आहेत, त्याच्यामध्ये आतापर्यंत जवळपास मी 4000 विद्यार्थ्यांना प्रशिक्षण दिलेलं आहे। आणि त्या याच्यामध्ये मला आता नुकतंच 15 डिसेंबरला दिल्लीला एक अवॉर्ड मिळालेला आहे, फायनेस्ट कलिनरी कुकिंग क्लासेस इन नागपूर म्हणजे नागपूरमधलं बेस्ट कुकिंग क्लासेस साठी मला ते अवॉर्ड मिळालेलं आहे। अरे वा, सर्वप्रथम तर त्यासाठी आमची पूर्ण टीम आणि दर्शक तुम्हाला अभिनंदन करते। एक नागपूरकरांसाठी पण गौरवाची गोष्ट आहे की एक लेडीज एवढा मोठा प्लॅटफॉर्म वर आज पोहोचत आहे। की प्रत्येक क्षेत्रात जर आपण विचार केला तर पुरुष आणि महिला या समानतेवर काम करत आहे, पुरुष पण कमी नाही आणि महिला पण कमी नाही। सुरुवात कुठनं झाली आपल्या क्लासेसची? पहिले तर पहिलेपासूनच मला ऍक्च्युली कुकिंग मध्ये थोडा इंटरेस्ट होता, आणि नंतर कुकिंगचं तर काही इतकं हे नव्हतं, पण बेकिंगची मुळात भीती होती। बरं, बेकिंगला त्या भीतीला ओव्हरकम करण्यासाठी एक साधारण 5-6 वर्षापूर्वी मी एक वर्कशॉप अटेंड केलं 2 दिवसाचं। पहिले दुपारी घरी वेळ पण असायचा, मुले लहान होते, तर ते एक वर्कशॉप अटेंड केलं आणि मी नंतर मग केक्स वगैरे बेक करायला लागले। तेव्हा मी बाहेरगावी असायचे, नागपुरात नव्हते। मग नागपुरात शिफ्ट झाल्यानंतर माझं ते सुरूच होतं केक वगैरे बनवायचे। मग नातेवाईक शेजारीचे मित्र मैत्रिणी वगैरे मग हे बोलायला लागले की तू इतकं छान करते आहेस तर का नाही याची ऑर्डर घेत, आम्हाला पण बनवून दे, केक्स बनवून दे किंवा काय। आणि मग त्याच्यातनच या व्यवसायाची सुरुवात झाली। खरं तर पहिले असं काही डोक्यात नव्हतं की आपण ह्याच प्रोफेशन कडे वळायचंय आपल्याला, पण एक छंदातून एक तो व्यवसाय निर्माण झाला, म्हणायला हरकत नाही। बरोबर आहे। सुरुवात म्हणजे कोणत्या सालापासून झालेली आहे किंवा नेमका आपल्याला माहिती आहे की कोणतीही स्टेज आपण जेव्हा स्टार्टिंग करतो नाना प्रकारचे आपल्याला चॅलेंजेस समोर येतात, तर तो एक अनुभव तुमचा कशा पद्धतीने राहिला? आज मला या याच्यात कम्प्लीट 4.5 वर्ष पूर्ण झालेले आहे या क्षेत्रात क्लासेस सुरू करून। सुरुवातीला जेव्हा मी म्हणजे असं विचार केला की क्लासेस पण घ्यायला पाहिजे, तर दोन्ही पॉझिटिव्ह निगेटिव्ह दोन्ही पण आपल्याला मिळतात फीडबॅक। तर सगळ्यात पहिल्यांदा तर काही मैत्रिणींना खूप उत्साह की नाही, आणि मी कुठलंच पहिले काही असं प्रमोशन किंवा काही असंच काही केलेलं नव्हतं, जाहिरात नव्हती कुठल्या प्रकारची, कोणी म्हणायचं की अगं आम्हाला पण शिकव। बरं, तर मग त्या हिशोबाने मी हे केलं। मग काही जण म्हणायचे अगं युट्यूबवर तर इतके सारे चॅनल्स आहे, मग तुझ्याकडे शिकायला कोण का येईल, किंवा तुझ्या घराजवळच एक आपल्या नागपुरातला चांगला केकचा ब्रँड अगदी माझ्या घराच्या बाजूलाच आहे शॉप त्याचं, तर त्यातनं पण काही लोकांचं इथेच एवढं केकचं ब्रँडेड शॉप असल्याकडे तुझ्याकडे केक घ्यायला का येतील। बरोबर। मग या का येतील मुळे आणखी एक आपल्याला काय म्हणता येईल एनर्जी आली की हा नाही का येतील, तर ते आपण काहीतरी सिद्ध करून दाखवायला पाहिजे की आपण देतो। तर त्याच्यासाठी हे होतं म्हणजे लोक येतात आपल्याकडे। बरं, चला पॉझिटिव्ह आणि निगेटिव्ह अशा दोन्ही फीडबॅक तुम्हाला मिळालेले आहे। घरचा सपोर्ट हा कशा पद्धतीने राहिला? खूप छान। ऍक्च्युली आमची न्यूक्लिअर फॅमिली आहे, माझे हजबंड आणि 2 मुलं आम्ही असं हे असतो। पण माझ्या हजबंडनी पहिलेपासूनच की मी ते वर्कशॉप अटेंड केलं, आणि जेव्हा मुळातच लग्न झाल्यानंतर पहिले त्यांनी मला विचारलं की तुला जॉब करायचा आहे का, माझं पहिलेपासून जॉब मध्ये काही फारसा इंटरेस्ट नव्हता, मला काहीतरी बिझनेस मध्येच करायचं होतं, बिझनेसच मुळात आवड होती, पण असा काही विचार केलेला नव्हता की नेमकं काय करायचं आहे। तर ते एक बेकिंग वर्कशॉप माझ्या आयुष्याचा एक टर्निंग पॉइंट ठरला, आणि त्याच्यानंतर मग या सगळ्या व्यवसायाला सुरुवात झाली। आणि यासाठी माझ्या हजबंडने अगदी पहिलेपासून मला हेल्प केलेली आहे, अर्थात ते पण स्वतः जॉब करत असल्यामुळे त्यांना फारसा वेळ नसतो, पण जे शक्य असेल ती सर्व प्रकारची मदत आणि मेन म्हणजे सपोर्ट। हो, तो सर्वात जास्त महत्त्वाचा आहे। दिल्लीला जेव्हा अवॉर्डने तुम्हाला नवाजला गेला तर तो एक्सपिरियन्स हा कशा पद्धतीचा होता,
आणि एक नागपूरची लेडी त्या प्लॅटफॉर्मवर पोहोचत आहे स्पेशली कुकिंग मध्ये, तर त्याचा एक अनुभव तुम्ही आमच्या दर्शकांसोबत आणि स्पेशली माझ्यासोबत काय शेअर करू शकता? तो तर खूपच छान, म्हणजे पहिल्यांदा जेव्हा त्यांचा कॉल आला तेव्हा माझं वर्कशॉपच सुरू होतं, सगळे स्टुडंट होतेच माझ्यासोबत, त्यांचा कॉल आलेला तेव्हा तर मला खरं वाटलं नाही, मला असं वाटलं की माझी कोणीतरी मजा घेत आहे. बरं, या कारण की आपण आपल्या कामात इतकं हे असतो की आणि असं काही आपल्याला भेटू शकतं याच्याबद्दल खरं म्हणजे माझ्या डोक्यात काही नव्हतं त्यावेळेला. त्याच्यानंतर मग त्यांचा कॉल आलेला आणि त्यांनी म्हटलं, परत मी हो हो केला आणि मी काही इतकं सिरियसली घेतले नाही गोष्ट. परत त्यांचा दुसऱ्या दिवशी कॉल आलेला की मॅडम तुमचं असं असं झालंय, तुम्ही काही मेसेज मेल काही रिव्हर्ट केलेला नाही. मग मी त्याला, मला त्याचा सिरियसनेस कळला ऍक्च्युली की नाही खरंच आपल्याला आलेला आहे, आपलं नॉमिनेशन आहे तिथे म्हणून. मग त्याच्यानंतर मी ते सगळं बघितलं आणि जेव्हा दिल्लीला गेली तेव्हा ऍक्च्युली त्या कार्यक्रमाला उपस्थित झाल्यावर मग मला असं वाटलं की नाही, आपण आणि एक आपण काहीतरी काम करतो आहे आणि ते कुठे कुठेतरी त्याची दखल घेतल्या जाते आहे, ते महत्वाचं, ते खूपच जास्ती महत्वाचं. इन जनरल सर, आपण बघितलं की बेकिंगचा किंवा मग आपण कुकिंगचा विचार केला तर प्रत्येक महिला ही कुकिंग करतात, ठीक आहे, बेकिंग हा प्रत्येकाचा आवडीचा विषय असतो, पण पाहिजे त्या प्रमाणात प्लॅटफॉर्म जे आपण मिळायला हवं आहे ते मिळत नाही. तर एक गृह उद्योग म्हणून पण मी ऐकलं आहे की तुम्ही दुसऱ्यांसाठी मदत करता, महिलांना मदत करता, जेणेकरून त्यांना रोजगार किंवा एक छोटं मोठं गृहउद्योग मिळावं, तर त्याची सुरुवात किंवा त्याचे अनुभव कशा पद्धतीने आहे? त्याचं मला ऍक्च्युली सांगायला आवडेल की आज बऱ्याचशा अशा लेडीज आहे ज्या असतं ना की आजकाल घरी मुलं सांभाळायला कोणी नाही आहे, घराच्या बाहेर निघून जॉब करू शकत नाही, किंवा एक ते थोडंसं डेअरिंग पण नाही राहत काही स्त्रियांना की आपण निघू आणि काही करू शकतो म्हणून, तर त्या सहज म्हणून क्लासेसला येतात की बा नाही काही तर आम्ही घरच्यांपुरतंच करू, आमच्या कुटुंबापुरतंच आम्ही करू. पण मग मी त्याच्यातनंच त्यांना मोटिवेट करते की हा तुमच्या हाताला चव आहे, तुम्ही एक आता पूर्ण याच्यातलं टेक्निकल नॉलेज सुद्धा घेतलंय, कारण बेकिंग थोडस टेक्निकल गोष्ट आहे, डेफिनेटली, तर त्याच्यामुळे थोडस तुम्ही आता हे पण नॉलेज घेतलेलं आहे, तर का नाही तुम्ही घरी बसल्याच याचा व्यवसाय म्हणून विचार करा. ज्या प्रकारे माझी सुरुवात झाली त्या प्रकारे तुम्ही पण करू शकता, तुमच्या नातेवाईकांना मित्रमैत्रिणींना अवश्य ते तुम्ही बनवून देऊ शकता आणि घर सांभाळून होणारी गोष्ट आहे ही. तर त्याच्यामुळे आणि कोविडमध्ये तर ऍक्च्युली पॅन्डेमिकमध्ये खूप छान मला ऍक्च्युली स्टुडंटचे फोन यायचे की मॅडम आम्ही सहज आमच्या कुटुंबापुरतं शिकलो पण आज आमच्यावर अशी वेळ आली की हजबंडचा जॉब गेलेला आहे, कोणाचे बिझनेस बंद झालेले आहे, कोणाला कुठे शिफ्ट व्हायला लागलं, त्याच्यामुळे त्यांचं एक थोडीशी अडचण होती आणि या केक आम्ही जे ट्रेनिंग घेतलं त्याच्यामुळे आज आम्ही आमचं कुटुंब चालवतो आहे. खूप छान, म्हणजे तरी रोजगार रोजगार पण त्यांना निर्माण झाला त्याच्यामुळे. आणि त्यातला त्यात कोरोनाच्या पॅन्डेमिक सिच्युएशन मध्ये ओव्हरऑल परिस्थिती काय होती, म्हणजे तेव्हा महिलांची जेव्हा एक रोजगार म्हणून तुमच्या जवळ त्या आल्या तेव्हा? बरेच, म्हणजे काही होत्या की ज्यांचे हजबंडचे जॉब गेलेले होते आणि फीज भरायला सुद्धा त्यांच्याजवळ पैसे नव्हते तेव्हा, आणि माझं बेसिकली मी एक मला वाटतं की शेअर करायला काही हरकत नाही, मला असं वाटतं की कोणालाच कोणता नॉलेज फुकट देऊ नये, त्याची किंमत राहत नाही म्हणून, हा म्हणून मी एक त्यांना फक्त एवढं हे म्हटलं की तू आज क्लास करून जा आणि जेव्हा कधी तुला भविष्यात वाटेल की या गोष्टीमुळे आपल्याला फायदा झाला आहे तेव्हा तुला वाटेल तसं तू मला त्याचा हे दे. तर त्या लेडीज आल्या, ऍक्च्युली वापस आल्या आणि त्या म्हणाल्या की मॅडम नाही खरंच आम्ही याच्यामुळे आज आमचं कुटुंब सांभाळू शकलो, मुलांच्या शाळेची फीज भरू शकलो. काही असं नाही म्हणत आहे मी की एकाच दिवसात तुम्ही खूप मोठे उद्योजक व्हाल, पण काही का असो ना एक स्वतःच्या याच्यावर पायावर आपण उभं राहिलो, एक वेळेस आपण काय म्हणतो पोट जरी भरू शकलो तरी ती खूप मोठी गोष्ट असते. बरोबर, कारण की आपण बघितलं गेलं की उद्योजक होणं हे खरंच कठीण आहे, सोपं नाही आणि खूप जास्त कठीणही नाही, प्रयत्न हे करणं गरजेचं आहे, आपले आपली काय म्हणतात प्रबळ इच्छा शक्ती महत्वाची आहे. आणि जेव्हा एक महिला उद्योजक म्हणून म्हणजे उतरतात किंवा काहीतरी करण्याचा विचार करतात, तर आता पुढली म्हणजे प्रणाली काय आहे किंवा पुढचा तुमचा प्लॅन काय आहे की समजा इनकेस तुम्हाला कोणता चान्स येत असेल उद्योजक म्हणून किंवा 10 महिला तुमच्या सोबत जुडायला जर म्हणजे येत असेल तर ते रिएक्शन तुमचं काय राहणार? निश्चितच मला आवडेल अजून, म्हणजे आतापर्यंत तर इतक्या लोकांना मी प्रशिक्षण दिलेलंच आहे, पण त्याच्यातूनच जर समजा अजून काही एक छोटं मोठं काही युनिट उभं करणं झालं किंवा काय, ते आहे आमचा फ्युचर प्लॅन आहेच ऍक्च्युली,
सध्या काही कारणास्तव मी ते थोडस साईड ठेवलेलं आहे, बरं, पण निश्चितच मला करायला आवडेल. कारण की जेव्हा जसं तुम्ही नुकतंच म्हटलं की तुम्हाला करायला आवडेल, समजा 100 महिलांचा जर आपण एक गट बनवत असेल किंवा एक ग्रुप बनवत असेल एक उद्योजक म्हणून, तर इन्कम सोर्स सुद्धा आपल्याला फायनान्शियल तेवढंच लागेल, तर भरपूर काही योजना आहे, तर त्यांचा कुठेतरी आतापर्यंत तुम्हाला लाभ मिळालेला आहे का? मी बरेचदा असं जे बचत गट झाले किंवा स्लम एरिया मधल्या काही लेडीज झाल्या तर त्यांना मसाले झाले किंवा ते प्रीमिक्स मसाले झाले याचं मी आपल्याकडनं एक त्यांना ट्रेनिंग देण्याचा प्रयत्न करते. आणि अशा आहेत काही महिला ज्यांनी स्वतः व्यवसाय म्हणून हे सुरू केलेलं आहे, म्हणजे समजा मी 30 जणांना ट्रेनिंग दिलं तर ऍटलिस्ट त्याच्यातल्या 5 जणी तरी तो व्यवसाय म्हणून आता सुरू सुरू हा सुरू झालेला आहे त्यांचा. साधारणतः नागपूरमध्ये कुठल्या ठिकाणी आहे म्हणजे जेणेकरून आपल्या दर्शकांनाही माहिती? नाही, नागपूरच्या बाहेर आहे ते, यवतमाळ जिल्ह्यात मी मागे गेलेले तर तिथे त्यांनी त्यांना ट्रेनिंग दिलेलं, तर तिथल्या 5 जणी त्याच्यातल्या म्हणजे आज व्यवस्थित अगदी स्वतःचा ब्रँड बनवून तयार आहे. अरे वा, खूप छान. म्हणजे म्हणायला हरकत नाही की तुम्ही उभारलेला व्यवसाय किंवा तुम्ही उभारलेला उद्योग म्हणून आज ते चालवत आहे आणि कुठेतरी त्या यशस्वी झालेल्या आहे. पुढला प्लॅनिंग काय आहे तुमचा ओव्हरऑल, एकंदरीत काय करायचं आहे किंवा फ्युचर प्लॅनिंग काय आहे, आणि स्पेशली नागपूरकरां जर महिलांना तुमच्या सोबत जोडायचं आहे तर ते कशा पद्धतीने? माझे जसे क्लासेस आहे तर याच्याद्वारेच मला अजून जितके जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहोचता येईल ते पोहोचवायचं आहे. कारण प्रत्येकाच्याच घरात अन्न शिजतच असतं, प्रत्येकच गृहिणी काही ना काही करतच असते, तर त्याच्यातून त्यांना म्हणजे नुसतं स्वतःपुरतं मर्यादित न ठेवता एक उद्योग म्हणून त्यांनी त्याच्याकडे बघितलं पाहिजे. बरोबर. तर त्यासाठी जे पण कोणाला मदत लागेल किंवा कोणाला व्यवसाय करायची इच्छा असेल पण कळत नसेल की नेमकं आपण काय करायला पाहिजे कसं करायला पाहिजे, तर त्यांनी निश्चितच माझ्याशी संपर्क करावा. मी त्यांना माझ्या परीने जितकी होईल तितकी मी मदत करण्याचा प्रयत्न करेल. नक्कीच मॅम, खरंच एक सुंदरशी चिटचेड आपल्या गप्पामध्ये. आपण काही प्रश्न पण आले त्यात, काही महिलांचे पण प्रश्न आले. तुम्ही अचीव केलेले अवॉर्ड आले, तुम्ही अचीव केलेला आतापर्यंतचा पूर्ण तुमचा प्रवास आलेला आहे, तुम्ही इथे आला त्याबद्दल तुमचे मनपूर्वक आभार. आणि मी पण आशा करते की आपला जेही आपले दर्शक आपला जो हा इंटरव्ह्यू बघणार त्यांना इनकेस काही क्वायरी असल्या किंवा महिलांना काही प्रश्न असले किंवा उद्योजकच्या मार्फत जर त्यांना तुमच्याशी जोडायचं असेल तर त्या नक्कीच जोडणार. आपण आज इथेच थांबूया. नमस्कार.